ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जाणून घेऊयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कोरोनाच्या संकट काळात आता राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल होतोय. आमच्या नेत्यावर बोलण्याची या वांग्याची लायकी आहे का अशी जळजळीत टीका निलेश राणेंनी केली आहे. तसंच रोहित पवार यांनी त्यांना शिमड्या पोराची उपमा दिली आहे. भाजपचे नेते मंगल प्रभात लोढा यांनीही रोहित पवार यांच्यावर ट्विटरवरून वार केला आहे. भाजपनं मुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद करण्याचा प्रयत्न वारंवार केला पण मागून ही वेळ मिळत नसेल तर काय करणार असा सवाल रोहित पवार यांना विचारण्यात आला आहे. राज्याच्या काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्ष नेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल असं ट्विट रोहित पवार यांनी केलं होतं. त्याला उत्तर देताना लोढा यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पाठवलेलं पत्र प्रसिद्ध केलंय. मेलवरून पाठवलेल्या पत्राला आलेलं ऑटो जनरेटेड उत्तर त्यांनी ट्विटरवर पोस्ट केलंय. कोरोनाच्या संकटात जगातले सगळे व्यवहार ठप्प झालेत. एकीकडे माणसांच्या मृतदेहांचा खच पडलाय तर दुसरीकडे भुकेचा आणि पोटाचा गंभीर प्रश्न बनत चाललाय. मात्र आता हे संकट आणखी गडद होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण कोरोना संकटाच्या नंतर देशातली सुमारे 12 कोटी लोकांचा रोजगार जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे 12 कोटी लोक होणार बेरोजगार. कोरोनामुळे उद्योग विश्वात हाहाकार. भारताची अर्थव्यवस्था आणखी खिळखिळी होणार. संपूर्ण जगात कोरोनानं असं काही थैमान घातलंय की आयुष्यात पहिल्यांदा माणसानं जिवंत राहण्यासाठी काम बंद केलंय. मात्र या सगळ्या कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी होणार असल्याचं चित्र दिसतंय आणि त्याचा फटका अर्थातच आपल्या देशालाही बसणार आहे. कोरोनानंतरच्या काळात भारतातील सुमारे 12 कोटी लोकांचा रोजगार जाईल अशी भीती आता व्यक्त केली जाते. तर त्यांच्या दरडोई उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. अर्थव्यवस्थेवरती नेमका काय परिणाम होईल जाणून घेऊयात. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान GDP मध्ये घट होईल. ही घट सुमारे 10.8% असू शकते. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये GDP 0.8% वाढू शकतो. देशातील बेरोजगारी 7.6% वरून 35% होऊ शकते. 12 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या कक्षात येऊ शकतात. बेरोजगारांची संख्या या क्षणालाही काही कमी नाही. मात्र कमावते हात कोरोनाच्या संकटानंतर बेरोजगार झाले तर प्रत्येकाच्या घरात चूल पेटणार कशी हा प्रश्नही मोठा आहे. त्यातच आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देशांतर्गत रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्यानं मोदींचं हे पॅकेज सर्वसामान्य आणि बेरोजगारांपर्यंत कितपत पोहोचतं हेही पाहावं लागेल. अन्यथा जागतिक मंदीमध्ये भारत ही होरपळून निघेल इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News 18 लोकमत.